हे नवी नवी एक नवीन स्टंडबाजी नवीन स्टंडबाजी आमदार राजीनामा सत्र अनेकांनी आपल्या आमदारांना राजीनामा द्यावा म्हणून एकमेकाला फोन कॉल व्हायरल वैर, व्हायरल झाले मान्य आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या सन्मानिय साहेबांनी राजीनामा दिला ती स्टंडबाजी आहे का बाबा स्टंडबाजी आहे माहीत आहे दोन हजार चोवीस जवळ आले आता आपण राजीनामा दिला तर महत्वाची गोष्ट समाजाचं मत आपल्याला भेटल पुन्हा मी आमदार होईल आणि पाच वर्ष तुमच्या बोकांडीवर बसायला तयार अरे बाब्या राजीनामा देत असताना कलम दोनशे नव्याण्णव एक यानुसार आमदारानं आपला राजीनामा कोणाकडं स्वतःच्या सहिनीशी स्वतः त्या विधानसभेच्या अध्यक्षाला भेटून द्यावा कल तो देत असताना तो कोणत्या कारणामुळे राजीनामा द्यावा हे त्यानं त्याच्यात लिहू नाही कोणत्या कारणामुळे तो राजीनामा देणार आहे हे त्यानं त्याच्यात लिहू नाही त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कारण मेन्शन करायचं नाही त्याच्यानंतर राजीनामा देत असताना त्यानं फक्त दोन वळी द्यावा राजीनामा त्यानं देत असताना दोन वळी काय एक त्याचं नाव आणि तो कोणत्या तारखेला राजीनामा देणार आहे ती तारीख मग त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष काय करतात बबनराव दुसऱ्या दिवशी सभागृहात अशी आधी सूचना काढतात म्हणजे त्याचा राजीनामा मंजूर झाला स्टंडबाजी घोषणा पाच वर्ष काय करत होता तू पाच वर्ष समाजाच्या काय याच्याबद्दल एकदा तू विधानसभेत बोलला नाही पाच वर्ष तू लोकसभा दलनामध्ये संसदेमध्ये का मराठा आरक्षणाबद्दल बोलला नाही मग इथं आपल्या लक्षात घ्यायचं अंध आणि चमचेगिरी करायची नाही मेन गोष्ट आपल्याला ती लक्षात घ्यायची अरे मला सांगा एकशे त्र्याहत्तर उमेदवार आपलेत एकशे त्र्याहत्तर आमदार आपलेत यांच्या शैक्षणिक संस्था यांच्या आहेत कॉलेज यांचे आहेत शाळा यांचे आहेत कळलं का मंगल कार्यालय यांचे आहेत अशी प्रत्येक सुविधा कारखाने यांचे आहेत आणि मग एवढं यांचा असताना यांनी एवढ्या वर्ष पाच वर्षात असं कधी म्हणलं रे का बाबा मराठ्यांच्या पोरांना आरक्षण नाही चला शाळेमध्ये मराठ्यांच्या पोरांना फीस मध्ये पन्नास टक्के सूट एक आमदार म्हणला दाखव एक आमदार म्हणला पन्नास टक्के मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण नाही चला पन्नास टक्के त्यांना सूट द्या एक जण म्हणला मराठा समाज पहिलेच बाबा माग असलेला आहे आता समाजाकडे सध्या वेळ वाईट आलेली आहे म्हणून गोरगरिबाच्या लेकरचं लग्न होत नाही मह्या मंगल कार्यालयामध्ये लग्न त्यात तिचं फिरी म्हणला एक एक आमदार म्हणला एक खासदार म्हणला माझ्या शाळेमध्ये पहिलेच मराठा समाजाला आरक्षण नाही आणि त्यांची बाबा सध्याची जी काही परिस्थिती आहे ती हलाखीची झालेली आहे म्हणून माझ्या शाळेमध्ये ह्या ह्या लेकरांना मोफत प्रवेश म्हणला का सहानुभूतीवर राजकारण होऊ द्यायचं नाही आतापर्यंत तेच व्हायला एखादा नेता मेला त्याचं पोरग पोरगी उभं राहिली की सहानुभूतीनं नेता आहे त्याचं पोरग भैया साहेब पोरगी ताई साहेब त्याची बायकू वहिनी साहेब त्याचा भाऊ नाना साहेब त्याचा नातू इवा नेतृत्व आपलं पिंट्याची माय पिंट्याची बहीण पिंट्याची आजी अरे भंगार धंदे बंद करा ही स्टंडबाजी आपल्याला ओळखता आली पाहिजे यांच्या शैक्षणिक संस्था कॉलेज यांचं महाविद्यालय यांचं यांचे मंगल कार्यालय यांनी समाजाच्या कुठं काम आले कोण समाजाला के माफ केलं म्हणले का या समाजाला आरक्षण नाही चला या समाजाच्या लेकरांना फीस मध्ये पन्नास टक्के सूट करू अरे एक म्हणलं नाही प्रत्येक पैसा कमावायच्या उद्देश होतं आज त्याला माहिती समाधान आपल्या मागे पाठ फिरवली गावागावात यायला बंदी मिळाली बंदी मिळाली आणि काय केलं काही जण पंधरा वीस वीस दिवस बड्यापैकी मुंबईला कर करून काय करायचे गावात जायची उरपाड्याला चान्स भेटला अरे एवढ्या वेळेस तुम्ही विधानसभेत का बोलले नाही एवढ्या वेळेस तुम्ही राज्य त्या लोकसभा दालनात का बोलले नाही आता तुम्हाला समाज आठवला तुम्हाला माहिती आहे दोन हजार चोवीस जवळ आता सहानुभूतीचे लाठे पटकन राजीनामा देऊन टाका काय होत नाही या या मतदारसंघामध्ये मराठा समाज असते आहे त्याचं मतदान पडणार हे पुन्हा मी आमदार खासदार होणार पुन्हा तुमच्या बोकांडीवर बसायला तयारच आहे पुन्हा तू कॉलेजवर कॉलेज निर्माण कर पुन्हा तू मंगल करायचे वाहन पुन्हा महत्वाची गोष्ट एखादी शाळा घे आपण एक म्हणला का आरक्षण नाही काय ताण घेऊ नको तू आपलाच आहे दे एक जण म्हणला अरे पोरीच्या लग्नाचा प्रश्न काय ताण घेतो आपलं मंगल फ्रीमध्ये लग्नावर हो। म्हणलं कोणी नाही ना मग आता तुम्हाला सहानुभूती यांच्याबद्दल वाटायला का नाही तुम्ही डायला घरा साहेबांना राजीनामा दिला अरे केळ्या साहेबांना राजीनामा दिला नाही साहेबानं समाजाची दिशाभूल केली समाजाची सहानुभूती जिंकण्यासाठी त्यांना राजीनामा दिलाय पण आता जागृत व्हायचे याच्या अगोदर आपल्या समाजासाठी जे काम आले नाही याच्या अगोदर समाजाच्या हितासाठी जे काम आले नाही दोन हजार चोवीस त्याचा कार्यक्रम तुम्ही वाजवा ना हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ना हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं म्हणून सांगितलं हे राजीनामा पण लक्षात घ्यायचा कसा दिला जातो हा